नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय आकार डी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी आज दहा मार्च बहुप्रतिक्षित अशा पाच राज्यातल्या निवडणुकांच्या निकालाचा दिवस सकाळपासून सुरुवातीला आघाड्या आणि नंतर दुपारपर्यंत स्पष्ट निकाल जाहीर व्हायला ला लागले तस तसे अनेक प्रेक्षकांचे मेसेजेस आणि फोन सुरू झाले की कि किमान यूपी आणि गोव्यातल्या निकालांवर तरी काहीतरी बोला मित्रांनो या दोन्ही राज्यातला प्रचार आणि इतर राजकीय मुद्द्यांवर मी यापूर्वी दोन दोन व्हिडिओ केलेले होते मला फार इच्छा होती की यू पीच्या इलेक्शनचं ग्राउंड रिपोर्टिंग करून महाराष्ट्रातल्या आमच्या मराठी प्रेक्षकांसमोर मांडावं हो। पण त्यासाठी वेळेपासून वित्तापर्यंत म्हणजे आर्थिक गणितही जुळायला हवीत जे आपली कधीच जुळत नाहीत म्हणून ते राऊंडच गेले एका खाजगी कामानिमित्त पणजीला मात्र दोन दिवसांची धावती भेट देता आली होती मला या भेटीत जे मला जाणवलं ते मी लगेच गोव्याहून परत आले आले एका व्हिडिओतून मांडलं देखील होतं त्या व्हिडिओचं शीर्षक होतं बहुमत की उत्पल भाजपने बहुमत निवडलं त्यात भाजपचं काय चुकलं आज जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करतोय तेव्हा गोव्यात मला वाटतं भाजपाला वीसपेक्षा जास्त जागा मिळालेल्या दिसत आहेत म्हणजे आता बहुमत फक्त दोन बोटं दूर आहे आय मीन दोन जागा आता बहुमतासाठी भारतीय जनता पक्षाला आवश्यक आहेत स्वत प्रमोद सावंत पाचशे मतांनी विजयी झालेले आहेत पण पणजीतून ज्या उत्पल पर्रिकर यांच्या विजयाची अनेकांना खात्री होती त्या उत्पलला मात्र आठशे मतांनी पराभव पत्करावा लागला आहे बरोबर पंधरा फेब्रुवारीला मी तो व्हिडिओ केला होता भाजपाने बहुमत निवडलं माझं वैयक्तिक मत, मत विचाराल तर भाईंचा मुलगा असा पराभूत व्हायला नको होता देवेंद्र फडणवीसांनी भारतीय जनता पक्षाच्या गोव्यातल्या बहुमतासाठी मनोहरभाईंच्या वारसाला वाऱ्यावर सोडलं असं काही काळ मलाही वाटलं होतं पण फडणवीसांच्या समोर भावनांपेक्षा पक्षहीत महत्त्वाचं होतं हे आज दिसून आले मनोहरभाई पर्रिकर हे गोव्यातल्याच काय तर देशातल्या प्रत्येक राष्ट्रभक्त हिंदूंच्या मनात कायमचं कोरलं गेलेलं नाव आहे त्यांचं आमच्या मनात एक वेगळं स्थान आहे पण त्यासाठी पक्ष इताकडे कानाडोळा करणाऱ्यातले देवेंद्रजी नव्हते आणि म्हणूनच त्यांनी उत्पलला पणजीचा आट्ट सोड असं निकराचं समजावून सांगितलं होतं उत्पलने हे एक वेळ ऐकलं देखील असतं पण पणजीतल्या काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या एका दबाव गटामुळे उत्पलने माघार घेणं टाळलं पण याचा परिणाम असा झाला राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीलाच त्याला अतितटीचा अतित सामना करून पराभव स्वीकारावा लागला मला आठवतंय गोव्यातल्या एका कार्यक्रमात खुद्द मनोहरबाईंनी आपल्या परिवारातलं कुणी कधी राजकारणात येणार नाही कारण त्यांचे प्रांत वेगवेगळे आहेत असं विधान केलं होतं एवढंच कशाला बाईंच्या निधनानंतर पणजीतून पर्रिकर फॅमिलीतल्या कोणीतरी निवडणूक लढवावी अशी खुद्द मोदींची इच्छा होती तेव्हा मात्र उत्पलने राजकारणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली नाही असो व्हायचं ते, ते होऊन गेले आता उत्पलनेही आपल्या पुढच्या राजकीय कारकिर्दीकडे गांभीर्याने पाहायला हवं म्हणजे भविष्यात एक चांगलं तरुण नेतृत्व जे भाईंच्या जातकुळीतलं असेल त्यांचा वारसा सांगणारा असेल गोयंकार जनतेलाही अशाच एका नेतृत्वाची आस आहे माझ्या या बोलण्याचा कोणी विपर्यास करून घेऊ नये कारण मी डॉक्टर प्रमोद सावंतांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित करतो आहे असा मुळीच नाही आहे पण यंदा गोव्यात अँटी इन्कम्बन्सी जोरात होती पण सावंतांचं नशीब बलवत्तर की त्यांच्या मदतीला देवेंद्र फडणवीस आले आज गोव्यात भारतीय जनता पक्षाने बहुमताच्या जवळ जाणारा आकडा गाठलाय पण हा आकडा देवेंद्रजींनी नेमका कसा गाठणार आहे हे मी माझ्या मागच्या व्हिडिओत सविस्तर सांगितलेलं आहे पण जे जी जिंकून आलेला बाबूश आणि त्याच्या सोबत काँग्रेसमधून भाजपात आलेले त्याचे साथीदार त्याची पत्नी या सगळ्यांच्या जागांची गणितं फडणवीसांनी मांडली होती म्हणून त्यांनी एक वेळ उत्पल्ला नाराज केलं पण पक्षासाठी बहुमत मात्र खेचून आणलं वीस जागा जिंकणारा भारतीय जनता पक्ष तीन अपक्षांना सोबत घेत सत्ता स्थापनेचा दावा करणार हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे पण निवळ या तीन अपक्षांवरच देवेंद्रजींची मदार नसणार आहे त्यांचं लक्ष ऐनवेळी भाजपातून काँग्रेसमध्ये प्रवेश करत निवडून आलेल्या मायकेल लोबो आणि त्याच्या सहकाऱ्यांवर देखील असणार आहे त्यांचं लक्ष मगोपच्या सुदीन ढवळीकर यांच्यावर देखील असणार आहे पाच वर्षाकरता मजबूत सरकार देण्याच्या दृष्टीने त्यांना जे शक्य असेल ते ते नक्कीच करतील दुसरीकडे काँग्रेसची गणितं चुकली आपला एका जागेचा फायदा झाला तर शिवसेनेनं आपल्या कामगिरीत सातत्य राखलेलं दिसतंय मागच्या दोन निवडणुकांमध्ये डिपॉझिट जप्त होईपर्यंत अपमानित होण्याचं सातत्य शिवसेनेनं यंदाही राखलेलं आहे मुंबईतून महाराष्ट्रातून जेवढे शिवसैनिक गोव्यात प्रचाराला गेले होते त्या बिचाऱ्यांनी एक एक मत जरी त्या उमेदवाराला दिलं असतं ज्या उमेदवाराचं ते काम करायला गेले होते तर त्या उमेदवाराचं किमान डिपॉझिट तरी वाचलं असतं माझ्या माहितीप्रमाणे जसे भाजपाचे हजारो कार्यकर्ते महाराष्ट्रातून गोव्यातल्या चाळीस मतदारसंघात राबत होते तसेच हजारो शिवसैनिक सुद्धा गोव्यात तळ टकून हो होते पण दुर्दैव बघा त्या शिवसैनिकांच्या देखील मतं शिवसेनेला गोव्यातल्या मतदारांनी दिली नाही एका उमेदवाराला तर चक्क सत्त्याण्णव मतं मिळालेली आहेत प्रत्यक्षातले आकडे लवकरच हाती येतील त्यानंतरही मी त्याची चिरफाड करणारच आहे पण अशा सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव मतांच्या पार्श्वभूमीवर एक बरं झालं की संपादक संजय राऊत गोव्यातही मुख्यमंत्री सेनेचाच होणार असं चुकून बोललेले नाहीत यातच इज्जत बची पाय सोशल मीडियावर मात्र पाचही राज्यात शिवसेना आघाडीवर मुख्यमंत्री सेनेचाच होणार असे मेसेज जे कोणी फिरवत आहेत ना त्यांना देव कधी माफ करणार नाही एवढी पण रे खेचायची एखाद्याची असतो एखाद्याचा बडबोलेपणा स्वभाव म्हणून तुम्ही असं काहीही वाटेल ते लिहिणार काय कुठेतरी काय ठेवा कोणाची असो यूपीतलेही निकाल जसे अपेक्षित होते म्हणजे परवा ज्या पद्धतीने एक्झिट पोल्स आले आणि त्याच्या जवळपास ते, ते निकालही तसेच लागलेले आहेत तिथलेही बरेचसे मुद्दे जे अँटी बन्सीच्या नावाखाली विरोधक काढवत बसले होते त्या सगळ्या मुद्द्यांची सुरळी करून मतदारांनी ती सुरळी चुलीत फेकून दिली पश्चिम युपीच्या जाट मतदारांमधला तथाकथित असंतोष हातरस उन्नाव लखीमपूर खेरीतल्या घटनांकडे मतदारांनी चक्क कानाडोळा करत युपीतल्या सुधारलेल्या कायदा सुव्यवस्थेला सुरक्षेला मत दिली अंधारात खितपत पडलेल्या गावखेड्यांमध्ये जी वीज योगीजींनी पुरवली जी, जी स्वच्छतागृह बांधली कोरोना काळाची सर्वोपरी मदत सरकारने पुरवली त्या मदतीला मत मतदारांनी पसंती दिली यंदा पहिल्यांदाच यूपीत भ्रष्टाचाराचा जा मुद्दा प्रचारात नव्हता याचाच अर्थ योगींचं प्रशासन हे स्वच्छ प्रशासकीय कामकाजाचा नमुना ठरलेला आहे दोनशे साठ जागांसह सा बेचाळीस टक्क्यांहून अधिक मतं घेणाऱ्या भाजपला जवळजवळ दीडशे जागा जिंकून टक्कर देणाऱ्या अखिलेशना मात्र धार्मिक ध्रुवीकरणाचा जा फायदा झाला हे निश्चित वीस टक्केवाली सगळीच मतं जाळीदार टोपीवाल्यांची ती समाजवादी पक्षांच्या उमेदवारांना मिळालेली आहेत आंदोलनकारी शेतकऱ्यांची जी मतं भारतीय जनता पक्षाच्या विरोधात गेली ती जयंत चौधरींच्या आर एल डीमुळे अखिलेच्या पदरात पडली यंदा युपीत काँग्रेसचं अस्तित्वच कुठे दिसत नव्हतं आणि त्यामुळेच असं असल्यामुळे ही निवडणूक सरळ सरळ दोन मोठ्या पक्षांमध्ये झाली त्याचा फायदा बऱ्याच अंशी समाजवादी पार्टीला झाला आहे पण भारतीय जनता पक्षाची सत्ता हिसकावून घेतली जाईल किंवा भाजपा फार फार तर शंभर जागांवर आटोपली जाईल ही भाकी तर करणारे सगळे राजकीय पंडित आज दिवसभर कुठे गायब होते देवास्ठाव शिवसेनेनेही युपीत आपले उमेदवार उभे करून नोटापेक्षाही कमी मतं घेण्याचा आणि सोबत डिपॉझिट जप्त करून घेण्याचा आपला शिरस्ता कायम ठेवला आपण एक मराठी माणूस म्हणून किमान सेनेच्या राज्याबाहेरच्या या प्रयत्नांची दखल तरी घेतोय पण तिकडे तर काळं कुत्र पण विचारत नाही मग तरीही काही नतद्रस्त लोक युपीत चारशे तीन पैकी चारशे जागा जिंकल्या आणि इथेही सेनेचाच मुख्यमंत्री असं काहीतरी सोशल मीडियावर टाकत होते शोभतकार्य असलं तुम्हाला हा कोण कोण करतं हे सगळं याचा चावटपणा बरा नव्हे मित्रांनो विचारांची लढाई आहे ती विचारांनी लढा ना हे असले भयंकर हसू आणणारे विचार हे असल्या पोस्ट टाकून तुम्ही परिस्थितीचं गांभीर्य घालून टाकताना राहा असो एक ना एक दिवस यूपीतही सेनेचे उमेदवार निवडून येतील गोव्यातही येतील आणि मग देशाच्या पंतप्रधानांपदीही एखादा शिवसैनिक बसलेला तुम्हाला बघायला मिळेल हे संपादकांचं जे वाक्य आहे ना ते एक ना एक दिवस खरं होईल तोवर आपण वाट पाहूयात आज तुमच्या आग्रहघातर निवडणूक निकालाचा हा झटपट आढावा घेतला लवकरच सविस्तर विश्लेषण घेऊन मी येईनच आता थांबूयात पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या पात्र आकार डीजी धन्यवाद नमस्कार